नमस्कार, मी सुवर्णा। बातमी आणि बरंच काय या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला बातमी आपण बघणार आहोत कोरोना संदर्भातली। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झालेली आहे। मुंबईतील निवासस्थानी त्या होम क्वारंटीन असणार आहेत। काळजी घेण्याचं कारण नाही असं त्यांनी स्वतःबद्दल सांगितलेलं आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे की पंकजा मुंडे या होम क्वारंटीन झालेल्या आहेत। मुंबईच्या त्यांच्या घरी त्या होम क्वारंटीन असणार आहेत आणि काळजी करण्याचं कारण नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे किंवा तशी माहिती त्यांनी दिलेली आहे। वेगवेगळ्या नेते मंडळींना कोरोनाची लागण झालेली आपण बघतोय आणि महाराष्ट्रातला कोरोनाचा आकडा आणि मुंबईतलाही कोरोनाचा आकडा भयंकर वाढतो आहे, त्यामुळे धोक्याची घंटा आहे, काळजी घेण्याची गरज आहे। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। सिद्धार्थ, नववर्षाचं स्वागत तर सगळ्यांनी जल्लोषात केलं, काही ठिकाणी निर्बंध पाळले गेले, काही ठिकाणी निर्बंध न पाळलेली लोकं पण आपण पाहिली, पण अशातच अनेक नेत्यांना कोरोनाची लागण होती। आता पंकजा मुंडेंसंदर्भात बातमी येते आहे, आपण काय सांगाल सविस्तर? निश्चित सुवर्णा, पंकजा मुंडे या पॉझिटिव्ह आलेले आहेत, त्यांच्या घरातले दोन सदस्य सुद्धा पॉझिटिव्ह आहेत आणि मुंबईच्या घरी क्वारंटाईन आहेत। त्यांनी काळजी करण्यासारखं फार मोठा विषय नाही, मात्र त्यांनी स्वतःहून हे कळवलेलं की त्या पॉझिटिव्ह आहेत। आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की ओमायक्रॉनच्या बाबतीत शंकर रावने यासाठी त्यांचे सॅम्पल सुद्धा पाठवलेले आहेत आणि उद्या त्याचा रिझल्ट येईल। पॉझिटिव्ह असल्या आता सध्या पॉझिटिव्ह आहे 100% खरं आहे, मात्र ओमायक्रॉनचा जो काय टेस्ट रिपोर्ट येईल त्यानंतर ओमायक्रॉन त्यांना आहे किंवा नाही हे स्पष्ट होईल। मात्र तुम्ही जसं म्हटलंय तसं अनेक नेत्यांना लागण झालेली, नेत्यांना लोकांमध्ये वावरावं लागतं, कुठंतरी कोणत्या तरी क्षणी थोडस दुष्काळ निष्काळजीपणा होऊ शकतो आणि त्यातूनच अशा पद्धतीचे मोठ्या प्रमाणात नेते असतात। कारण पंकजा मुंडे आपल्या मतदारसंघामध्ये गेल्या 8 ते 10 दिवसांपासून लोकांच्या विविध समाज उपयोग कार्यक्रमासाठी, वैयक्तिक कार्यक्रमासाठी फिरल्या आणि त्या आज पॉझिटिव्ह आलेल्या आहेत। नक्की, म्हणजेच जसं आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम सांगतात की त्या कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या आहेत, डेल्टा व्हेरियंट पॉझिटिव्ह आलेला आहे, पण आता जिनोम सिक्वेन्सिंगद्वारे त्यांना ओमायक्रॉनची लागण झालेली आहे का हे सुद्धा पाहावं लागेल आणि त्याचा रिपोर्ट उद्या येणार आहे अशी माहिती आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम देत आहेत। आणि जसं सिद्धार्थ सांगत होते की वेगवेगळ्या नेत्यांना कोरोनाची लागण झालेली आहे, तर कोणकोणते नेते किंवा मंत्री ज्यांना कोरोनाची लागण झाली आपण बघतोय? बाळासाहेब थोरात महसूल मंत्री पॉझिटिव्ह आलेले आहेत, वर्षा गायकवाड शालेय शिक्षण मंत्री पॉझिटिव्ह, सुप्रिया सुळे खासदार सुप्रिया सुळे या पॉझिटिव्ह आलेल्या आहेत, के सी पाडवी आदिवासी विकास मंत्री हे कोरोनाच्या विळख्यात सापडलेले आहेत। भंडाऱ्यातल्या एका अत्यंत महत्वाच्या बातमीकडे आपण वळतोय। आमदारानं पोलिसांना शिवीगाळ केलेली आहे, आमदार राजू कारेमोरे यांनी ही शिवीगाळ केलेली आहे आणि ही भंडाऱ्याची बातमी बघण्याआधी आपण कोरोनाच्या रुग्णसंख्येकडे वळतोय। राज्यातली कोरोना रुग्णसंख्या समोर आली आहे, डोक्याला हात लावण्याची वेळ आलेली आहे, राज्याची चिंता वाढलेली आहे, कोरोनाची रुग्णसंख्या 9000 गेलेली आहे। राज्यात कोरोनाचे 9170 नवे रुग्ण आढळून आलेले आहेत। आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्या सोबत आहेत। स्वाती, 25 तारखेपासून सातत्यानं कोरोना रुग्णसंख्येत वाढ होते, आज तर कहर झाला, राज्यातली रुग्णसंख्या 9170, काय सांगशील? खरं तर सुवर्णा, तुझ्या शब्दाचा वापर केलायस, कहर तो शब्द असं वाटतं की आता रोज वापर करावा लागणार आहे पुढचे काही दिवस, यात तेवढं मात्र शंका नाही। कारण 9700 इतके रुग्ण म्हणजे जवळपास आपण 10000 रुग्णसंख्येकडे वळतोय। आपण मागच्या काही दिवसात म्हणजे एका आठवडाभरात इतका ड्रास्टिक चेंज, इतका सडन चेंज आपल्याला या आकडेवारीमध्ये बघायला मिळतोय। त्यातल्या त्यात दिलासाची ही गोष्ट आहे की आतापर्यंत रुग्णालयामध्ये भरती असलेल्या रुग्णांची संख्या वाढली नाही आहे, पण तेवढ्याच दिलाशावर आपण पुढे जाता कामा नये, थोडी काळजी घेणं गरजेचे आहे। आज ओमायक्रॉनचे एकूण 6 पेशंट सापडलेत आणि 6 च्या 6 सगळे पुणे पिंपरी चिंचवड या भागातलेच आहेत। मुंबईत आज एकही ओमायक्रॉनचा रुग्ण सापडलेला नाहीये, पण पुन्हा एकदा की ही दिलासाची बातमी नाही, उलट ही चिंताजनक बाब आहे की इतक्या पटीनं रोज रुग्णांची आकडेवारी, बाधित रुग्णांची आकडेवारी वाढते, तसंच क्वारंटीन मध्ये असलेले होम किंवा मग इन्स्टिट्यूशनल अशा क्वारंटीन मध्ये असलेल्याची संख्या पण
वाढते आहे सुवर्णा। नक्की, पण स्वाती म्हणजे 25 तारखेला घातलेले निर्बंध किंवा 25 तारखेनंतर 1 तारखेपर्यंत जे घातलेले निर्बंध होते ते कुठेतरी कमी पडले असं म्हणायचं, कारण वारंवार सरकार आवाहन करत होतं की अशा प्रकारचं सेलिब्रेशन एकत्र येऊन सेलिब्रेशन करू नका, पण त्याचाच हा फटका म्हणायचा का? खरं तर सुवर्णा हा खरं तर वृत्तीचा फटका आहे आपल्याला, कारण एकूणच कोरोनामध्ये 2 वर्ष कंटाळलेल्या लोकांनी आता बेफिक्री पत्करलेली, या बेफिक्रीचा फटका त्यांना बसतोय। तोपर्यंत ते कदाचित हे शहाणपण येत नाही जोपर्यंत त्यांच्या घरात किंवा त्यांच्या आसपास लोकांना होईल, तोपर्यंत लोकांना हे सगळं फक्त म्हणजे एक बातमी किंवा एक आकडा म्हणून बघतात। आणि हे कुठेतरी म्हणजे खरं तर भारतापेक्षा राज्यातली आकडेवारी, देश माफ कर जगातली आकडेवारी वाढत असताना अनेकांनी सोशल मीडियावर वाचलेलं असेल, ऐकलं असेल, आणि या बातम्या सोशल मीडियावर लोकांपर्यंत जात आहेत खऱ्या, पण लोक फार गंभीरतेनं बघायला मिळत नाहीयेत। जसं तू म्हणालेस की निर्बंध लादले जात आहेत, पण या निर्बंधांकडे लोक सरकारनं जबरदस्तीने लादलेले निर्बंध इतकेच बघतात। अगदी अगदी बरोबर बोलली स्वाती तू, आणि बेफिक्री हा शब्द अत्यंत अगदी काय म्हणूया एकदम काटेकोरपणे जो तू वापरलास तो बरोबर शब्द आहे। खरोखर आपण सुद्धा वार्तांकनासाठी बाहेर पडतो किंवा मी सुद्धा घरातून ऑफिसपर्यंत येताना अनेकदा बघते की बेफिक्री बघायला मिळते आहे, नागरिकांना कशाचंच काही पडलेलं नाही आहे, मास्कसुद्धा ते लावत नाहीत, आणि हेच कदाचित याचं मूळ आहे। धन्यवाद स्वाती, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आणि आता आपण भंडाऱ्याच्या बातमीकडे वळतोय। भंडाऱ्यामध्ये आमदारानं पोलिसांना शिवीगाळ केलेली आहे, आमदार राजू कारेमोरे यांनी शिवीगाळ केलेली आहे। राजू कारेमोरे यांनी पोलीस ठाण्यामध्ये अक्षरशः धिंगाणाच घातला, या धिंगाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। व्यापारी मित्राला त्यानं मारहाण केली, आमदार संतापले। पोलिसांची कारेमोरेंच्या मित्राला मारहाण झालेली होती, पोलिसांनी 50 लाख पळवल्याची तक्रार आमदारांच्या मित्राची होती, पोलिसात तक्रार त्यानं केली, पोलिसांचीही आमदाराच्या मित्राविरोधात तक्रार होती, शासकीय कामात अडथळा आणल्याचीही तक्रार होती, मारहाण करणाऱ्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करा असं आमदार राजू कारेमोरे यांनी मागणी केलेली आहे। आम्ही त्यांना काल पेमेंट दिला, त्यांना अंदाजे 50 लाख रुपये आम्ही त्यांना कॅश दिली, व त्या कॅशमधून आपल्याला अन्नधान्याची खरेदी करावायची होती। ते घेऊन तिथून निघाल्यानंतर मावीम, आपला MIDC मध्ये मावीम केंद्र आहे, या केंद्राजवळ एक गुंड प्रवृत्तीचा PSI आहे राणे, त्यांनी कोणता उद्देश होता हा तर पुढं स्पष्ट होईलच आणि दिसूनच राहिला। त्यांनी त्यांची आपला मोटर स्कूटरने कट मारून त्यांची गाडी थांबवली, त्यांच्याबरोबर आपला धक्काबुक्की केली, त्याला बाहेर काढलं व त्यांना बेरहमीने आपला मारहाण केली। पोलीस उपनिरीक्षक राणे आणि 2 इसम आहेत क्रेटामधून, अविनाश वसंत पटले आणि त्यांच्यासोबतचा एक इसम आहे, त्यांच्यामध्ये तक्रारी झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने PSI राणे यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे। आणि अविनाश वसंत पटले यांनी देखील त्यांच्या गाडीमधले काही कॅश आणि गळ्यातली चेन काढून नेण्याबाबतची तक्रार दिलेली आहे। नागपूरमधून बातमी आपण बघणार आहोत। नागपूर महानगरपालिकेमध्ये स्टेशनरी घोटाळा उघड झाला होता, या घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढती आहे। हा स्टेशनरी घोटाळा आता 30 कोटींच्या वर पोचलाय असा आरोप होतोय, त्यामुळे या घोटाळ्याची चौकशी करण्याकरता समिती नेमण्याचे आदेश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिलेले होते, त्यामुळे निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्टेशनरी घोटाळ्याचा तपास होणार आहे।
तसा महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर झालेला आहे. जे अधिकारी याची चौकशी करत होते त्यांच्यावर नगरसेवकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या जनरल बॉडीला सेक्शन 30 आणि 31 प्रमाणे असे प्रकारची समिती निर्धारित करून कारवाई करून घेण्याचा अधिकार आहे. सेक्शन 31 प्रमाणे आम्ही सभागृहाची समिती गठित केलेली आहे. त्या समितीचा अध्यक्ष सत्ता पक्षनेते अविनाश ठाकरे यांना केला आहे. सोबतच विरोधी पक्षनेते तानाजी वनवे याच्यात आहे. त्यांच्यासोबतच बहुजन समाज पक्षाची वैशाली नारनवरे या समितीत आहे. पुण्याच्या खेड तालुक्यामध्ये परवानगी नसताना बैलगाडा शर्यत पार पडली. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता या शर्यतीला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र बैलगाडा शर्यतीचा चाहता वर्ग आणि मालकांनी निमगाव खंडोबा इथं या बेकायदा शर्यती भरवल्या. पुणे जिल्ह्यातील मावळ आणि आंबेगाव तालुक्यामध्ये त्या होणार होत्या. मात्र अचानक पोलिसांनी बैलगाडा घाटात येऊन बैलगाडा शर्यती बंद करण्याचे आदेश दिल्यानं बैलगाडा मालकांचा हिरमोड झाला. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकारी यांनी पुणे जिल्ह्यातील मावळ इथल्या बैलगाडा शर्यती रद्द केल्या. सविस्तरपणे आपण बातम्या बघूया. पुण्याच्या खेड तालुक्यामध्ये परवानगी नसताना बैलगाडा शर्यत झाली. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता या शर्यतीला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र बैलगाडा शर्यतीचा चाहता वर्ग आणि मालकांनी निमगाव खंडोबा इथं या बेकायदा शर्यती भरवल्या. जिल्ह्यातील शर्यती स्थगित केल्यानं बैलगाडा मालक आक्रमक होत गनिमी कावा पद्धतीनं या शर्यती भरवण्यात आल्या. आढळराव पाटील यांनी या शर्यती आयोजित केलेल्या होत्या. मात्र पोलिसांनी या स्पर्धा स्थगित केल्या तरी नियम मात्र धाब्यावर बसवलेत. तर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातल्या पहिला बैलगाडा शर्यती पुणे जिल्ह्यातल्या मावळ आणि आंबेगाव तालुक्यात होणार होत्या. बैलगाडा मालकांनी जय्यत तयारी सुद्धा केली होती. ठिकठिकाणचे बैलगाडा मालक सकाळीच घाटात जमा झाले. बैलगाडा शर्यती सुरू होणार इतक्यात पोलीस दाखल झाले आणि त्यांनी बैलगाडा शर्यती बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे बैलगाडा मालकांचा हिरमोड झाला आणि मग या बैलगाडा शर्यतीचे आयोजक असलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काही तास बैलगाडा घाटातच ठाण मांडून ते होते. आम्ही लोकांना पोहोच सांगणार कसं? आज सगळ्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावला आहे बघितल्या जागोजागी. याचं कारण काय? याचं कारण मगाशी जयसिंग एरंडेने सांगितल्याप्रमाणे ही यात्रा मोठी होणार आहे हे कुठेतरी कोणाच्या तरी डोळ्यात खुपसलं आणि म्हणून बैलगाडा शर्यतीवर रात्रीतून बंदी आणले. मी म्हणत होतो ना गेले 8 दिवस की पहिली बारी ह्या गावात होणार, पहिला घाट ह्या गावात होणार, मोठ्या प्रमाणात होणार आणि हेच काही मंडळींना दिसलं नाही चांगलं. त्याच्यानंतर तुम्हाला बंदी आणायची, बैलगाडा शर्यत बंद करायची करा ना, पण तुम्ही आम्हाला स्पष्टपणे सांगायला पाहिजे होते. 6 वाजता अहवाल घेताय आणि रात्री 11 वाजता परस्पर तुम्ही जाहीर करताय आणि 8 वाजता पोलिसांकडे होते, 10 वाजता सोशल मीडियामध्ये कळतं, हे कुठेतरी काळवेर आहे. किती मेहनतीने, किती कष्टानं आणि सर्व वेळेचे पालन करून, सर्व नियमांचं अटींचं आणि कोरोनाचं सर्व पालन करून, सर्व जिल्हाधिकारी, सर्व डॉक्टर सगळं उपस्थित करून, सर्व नियम अटी सगळं सत्य पालन करून ही यात्रा भरत असताना अचानक आयुष्यामध्ये कुठेतरी राजकारण आले आणि शिवाजीदादांचं नाव मोठं होऊ नये आणि त्यांचं नाव कुठे खच्चीकरण करण्यात येत आहे हे ज्या माटे मोठा हा राजकारण दिसतोय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्यातल्या मावळ इथल्या बैलगाडा शर्यती रद्द केल्या. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी बैलगाडा शर्यत आयोजित केली होती. मात्र या शर्यत घाटावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बैलगाडा मालकांनी घाटावर येऊ नये यासाठी पोलीस प्रशासनानं आवाहन केलेलं आहे. माननीय जिल्हाधिकारी यांनी धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांना 50 पेक्षा जास्त लोकांना जमण्यास मनाई आदेश जाहीर केलेले आहेत. तसेच माननीय पोलीस आयुक्त यांचेही जमावबंदी आदेश लागू आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या ह्याच्याप्रमाणे आयोजकांनी आजची जी शर्यत आहे बैलगाडा शर्यत ती स्थगित केलेली आहे. पुण्यामध्ये नववर्षाच्या निमित्तानं पर्यटकांनी शनिवारवाड्यावर तुफान गर्दी केली होती. एरवी शनिवारवाड्याला दररोज सरासरी 3 ते 4 हजार पर्यटक भेट देतात.
मात्र तोच आकडा 8,000 पुढे गेल्याचं बघितलं जात आहे, सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे आजच्या गर्दीत परप्रांतीय पर्यटकांची संख्या लक्षणीय होती. शनिवार वाड्यावरील याच गर्दीविषयी अधिक माहिती दिली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. एअर इंडियनच्या जोडून आलेल्या सुट्ट्या शनिवार आणि 1 जानेवारी असं तिन्ही गोष्टी एकत्र आल्याने आज पुण्यातील शनिवार वाड्यावर अभूतपूर्व अशी गर्दी बघायला मिळते पर्यटकांची. खरं यातले काही पर्यटक आहेत, बरेचसे परप्रांतीय आहेत, म्हणजे रोजचा साधारण 1-4 हजार लोक शनिवार वाडा पाहायला येतात, पण आज तोच आकडा किमान 8,000 गेलेला आहे. अजूनही सुरू आहे, कदाचित 10,000 जाऊ शकतो. त्यामुळं सोशल डिस्टन्स कुणी पाळतं कुणी नाही पाळत, फोटो काढतायत, पण ही गर्दी का जमा होते 1 जानेवारीला? हे मोठं कोडं आहे, बरेचसे पब्लिक आहे, परप्रांतीय दिसत आहेत एकूण. कारण असं सांगितलं जातं की 1 जानेवारीला तिकडे भीमा कोरेगावला शौर्य दिन असतो, ती जी गर्दी येते त्यातली बरेचशी गर्दी इकडेही नंतर ड्रायव्हर होते. मग उद्देश अनेकदा पर्यटन हाच असतो, पण कसा आहे शनिवार वाडा तो पाहायला मिळावा हा एक उद्देश असतो ह्या सगळ्या पर्यटकांचा. पण कोरोनाचं वाढलेलं आपल्यात पुण्यात, आपल्याला माहिती पुण्यात आकडा रोज दिवसागणिक दुप्पट तिप्पट होतोय, त्यामुळे गर्दीचं कसं करायचं. एरवी आपण इतर पर्यटन स्थळावरच्या गर्दीचं नेहमी बोललं जातं, पण ह्या शनिवार वाड्याच्या गर्दीचं काय करायचं हा सगळ्यात मोठं. आपल्यासोबत आणखीन काही पर्यटक आहेत, कसे आहेत? आम्ही राजस्थान जयपूर से. राजस्थान घूमने आए थे. शनिवार वाड़ा देखा? नहीं देखा, टाइम कम था. हमें टाइम 12:30 से देखा. अनेकांना बाहेरूनच पाहावं लागतं एवढी गर्दी आहे. आता तिकीट खिडकीला तर उभा राहायलाही जागा नाही एवढी गर्दी आहे. याच्यावरून आपण अनुमान बांधू शकतो हे मी पर्यटन आहे. 1 जानेवारी आहे, 31 संपलं, आताच एअर इंडियनच्या सुट्ट्या शनिवार रविवार जोडून आल्या, हे सगळं मान्य आहे, पण ह्या गर्दीमुळं कोरोनाला आमंत्रण मिळू नये एवढीच अपेक्षा. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18, लोकमत, पुणे. नववर्षानिमित्त नागरिकांनी देवाच्या दर्शनाकरता मंदिरांमध्ये गर्दी केलेली आहे. देवदर्शन करत भाविकांनी नववर्षाचं स्वागत केलं. पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनाकरता रांग लावली होती. तसंच मंदिराला आकर्षक सजावटही करण्यात आली. तिकडे शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाकरता भाविकांनी गर्दी केली होती. पहाटे 6 वाजल्यापासून भाविकांची मंदिरात मांदी आली आहे. बुलडाण्यातील शेगावात भक्तांची अलोट गर्दी असल्याचं बघायला मिळालं. पुण्यातील दगडूशेठ हलवाई या गणपतीच्या दर्शनाकरताही पुणेकरांनी गर्दी केली. कोकणातले अनेक समुद्रकिनारे मनमुरादपणे आनंद लुटत पर्यटकांनी 2022 वर्षातल्या पहिल्या दिवसाची सुरुवात केली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाकडून 31ला काही निर्बंध लादण्यात आले होते, त्यामुळे 31 साजरा करण्याकरता काही बंधनं आली. परंतु 2022च्या पहिल्याच दिवशी लोकांनी समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेतला आणि नव्या वर्षाची आनंदमय अशी सुरुवात केली. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक पर्यटक कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावरती दाखल झालेले आहेत. काल 31 काही निर्बंध असल्यामुळे साजरा करता आला नव्हता, परंतु 2022च्या पहिल्याच दिवशी अनेक समुद्रकिनाऱ्यावरती पर्यटक मनमुरादपणे आनंद लुटत आहेत. तुरळक प्रमाणामध्ये पर्यटक आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक कोकणामध्ये येऊन दाखल झाले नाहीत, कारण काही निर्बंध आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे, त्यामुळे शासनाने काही निर्बंध लादलेत आणि नवीन निर्बंधामुळे 31 साजरा करू नये अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर अनेक पर्यटकांनी मात्र घरच्या घरी राहून किंवा हॉटेलमध्येच 31 साजरा केलेला आहे. परंतु आज मात्र नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अनेक पर्यटक मनमुरादपणे आनंद लुटत आहेत. पुढील 2 दिवस सुट्ट्या असल्यामुळे याच कोकणच्या किनारपट्टीवरती गर्दी असण्याची शक्यता आहे, परंतु नियमाचं पालनसुद्धा केलं जात आहे. हॉटेल व्यावसायिकांनी तशा प्रकारच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत. अनेक लोक आपली काळजी घेऊन कोकणामध्ये दाखल झालेले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे, त्यामुळे चिंतासुद्धा वाढलेली आहे. काही पर्यटकांनी धास्ती घेतलेली आहे, तर हॉटेल व्यवसायावरती त्याचा मोठा परिणामसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे. शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाचं सर्वांनी पालन करावं अशा प्रकारचं आवाहनसुद्धा केलं जात आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18, लोकमत, दापोली, रत्नागिरी. बातमी बीडमधून आहे. बीडमध्ये रेमडेसिवीरचा घोटाळा बघायला मिळतोय. पोलीस प्रशासनाकडून 24 रुग्णालयांना नोटिसा जारी करण्यात आलेल्या आहेत. रुग्णालयामध्ये तत्कालीन CS सूर्यकांत गित्तेंकडून मोठा घोटाळा केला गेलाय असा आरोप होतोय. तक्रारदार दीपक थोरात यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचाही आरोप होतोय. जीवे मरण्याची धमकी दिल्याचा थोरातांनी आरोप केलेला आहे. आपल्या मर्जीतल्या खासगी रुग्णालयांच्या नावाने रेमडेसिवीर दिलं जात असून त्या इंजेक्शनचा काळाबाजार झालेला आहे.
हे इंजेक्शन ब्लॅक मध्ये 25 ते 30 हजारांना विकलं जात आहे असा आरोप तक्रारदार दीपक थोरात यांनी केलाय. तर याच रेमडेसिवीर घोटाळ्यासंदर्भात चौकशी करता पोलीस प्रशासनाकडून बीड शहरातील तब्बल 24 खासगी रुग्णालयांना नोटीस जारी करण्यात आलेली आहे. बीड जिल्हा रुग्णालयातून बरेचसे रेमडेसिवीर इंजेक्शन हे बोगस पद्धतीने खासगी रुग्णालयामध्ये तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सूर्यकांत गीते, विद्यमान आर्यमो सुखदेव राठोड, तत्कालीन औषध भांडार प्रमुख आदिनाथ मुंडे यांच्या म्हणजे सहीने बोगस पद्धतीने दीप हॉस्पिटलच्या लेटर पॅडवरती गेलेले आहेत. तर दीप हॉस्पिटलच नाही तर बीड शहरातले जवळपास 25 ते 26 हॉस्पिटल असे आहेत की त्यांच्या लेटर पॅडवरती मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शन हे ब्लॅकने गेलेले आहेत. कोरेगाव भीमा शौर्य दिनानिमित्त धुळ्यामध्ये विजयस्तंभाला अभिवादन करण्यात आलं. धुळ्यातील साक्री रोड परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या प्रतिकृती स्मारकाला फुलांनी सजवलं गेलं होतं. यावेळी भारतीय सैन्य दलातील निवृत्त महार रेजिमेंटच्या सैनिकांनी विजयस्तंभाला मानवंदना दिली. यावेळी निवृत्त सैनिकांसह भीमसैनिकांनी पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केलं. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह विजयस्तंभाची उभारण्यात आलेल्या स्मृतीस्तंभाला अभिवादन करण्याकरता विविध राजकीय पदाधिकारी यासह भीमसैनिकांनी मोठी गर्दी केली. 1818 साली कोरेगाव भीमा इथं पेशव्यांच्या सैन्याविरुद्ध झालेल्या लढाईत गाजवलेल्या शौर्याबद्दल हा स्तंभ उभारण्यात आलाय. कोरेगाव भीमामध्ये तो स्तंभ उभारण्यात आलाय आणि त्याची प्रतिकृती वेगवेगळ्या शहरांमध्ये उभारली जाते आणि आजच्या दिवशी त्याला मानवंदना दिली जाते. तसं धुळ्यामध्ये त्याची प्रतिकृती उभारली गेली आणि त्याला मानवंदना दिली गेली. शौर्य दिन अशा प्रकारे वेगवेगळ्या शहरांमध्ये साजरा करण्यात आला. बातमी आणि बरंच काही या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. कोरोनाची आजची रुग्णसंख्या बघितली तर कोरोनाची त्रिसूत्री पाळायला विसरू नका. News18 लोकमत.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवर आम्हाला फॉलो करा. पहा फक्त News18 लोकमत.